धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये श्रीराम रथ उत्सव यात्रेची शेकडो वर्षांची परंपरा आहे मात्र ही परंपरा कधी सुरू झाली कोणी सुरू केली या संदर्भात अनेकांना प्रश्न आहे तर याबाबत सविस्तर माहिती अभ्यासकांकडून जाणून घेऊयात श्रीराम जयराम जय जयराम नाशिकमध्ये जे रामाचा रथोत्सव असतो हा फार मोठ्या प्रमाणात आणि एक चैतन्य पर्व म्हणून दरवर्षी साजरे केलं जातं रामजन्म रामनवमीला होतो चैत्र शुक्ल नवमी त्याच्यानंतर चैत्र शुक्ल एकादशी या दिवशी हा रथोत्सव नाशिकला सुरू होतो आणि रामभक्तांचा आणि संपूर्ण नाशिककरांचा हा एक उत्सव मानला जातो या दिवशी दुपारी पाच वाजता रथ हा काळाराम मंदिरापासून निघतो दोन रथ असतात एक गरुड रथ आणि दुसरा रामाचा रथ या दिवशी रामा स्वत रथात पूर्ण नाशिक नगरीत एक प्रकारे रथोत्सवामध्ये सहभागी होतात म्हणजे रथात राम बसतात आणि त्यांचा उत्सव नाशेककर साजरा करता अशी एक सगळ्यांची श्रद्धा आणि भावना आहे त्यामुळे पेशवेकालीन ज्या रामाच्या मूर्त्या आहेत संपूर्ण सोन्याच्या ज्या मूर्त्या असतात ह्या संपूर्ण रथात रामाच्या ठेवल्या जातात तसंच गरुडाचा जा जा रथ निघतो जो हनुमानाचा रथ मानण्यात येतो आधी हनुमानाचा रथ असतो आणि त्याच्यामागे रामाचा रथ निघतो अशा प्रकारे ही रथोत्सव परंपरा पेशवेकालीन आहे सतराव्या शतकात जेव्हा राळार मंदिर तयार झालं त्याच्यानंतर सतराशे साठपासून पासून ही परंपरा दरवर्षी रामाचा रथ राम उत्सव झाल्यानंतर दोन दिवसांनी कामदा एकादशीला हा निघत असतो त्या दिवशी हे रथाचे मानकरी असतात जे जुने नाशिककर आहेत इथले प्राचीन परंपरेने राहणारे याच्यात दीक्षित परिवार आहे जो रथावर एक नियंत्रण ठेवतो त्यामुळे रथाचे ज्याचे जे एक प्रकारचे मुख्य नियंत्रण असतं की रथ कसा हाकायचा केव्हा हाकायचा कुठे थांबवायचा या सप संपूर्ण प्रकारचं नियोजन दीक्षित परिवाराकडे आहे आजही ते त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीतरी रथावर असतं आणि रथयात्रेचं नियोजन हे संपूर्ण रास्ते आखाडा तालीम संघ करतं कारण रास्ते पेशव्यांचे सरदार होते आणि पेशवेकालीन ही परंपरा असल्यामुळे पेशवा काळ संपल्यानंतर ही परंपरा रास्ते आखाड्याकडे दिली गेली आणि त्यामुळे संपूर्ण नियोजन रथ ओढण्याचं आणि आण रथ परिक्रमेचं हे रास्ते आखडा तालीम संघातले सगळे लोक करतात आणि त्यामुळे रथ ओढण्यासाठीसुद्धा रास्ते आखड्यात तालीम संघात जे व्यायाम करतात किंवा व्यायाम उप बलोपासक असतात तेच मुलं याच्यात असतात तसंच रथ ओढण्यासाठी अजून अनेक लोक तसे पूर्ण नाशिककर जमा होतातच पण त्याची एक प्रकारचा मान जो आहे हा अहिल्याराम व्यायामशाळेला आहे ज्याला अहिल्याराम व्यायामशाळेच्या दृष्टिकोनातून अनेक बलोपासक किंवा व्यायाम करणारे तरुण हे रथ ओढण्यासाठी पूर्णतः मदत करतात आणि अशा प्रकारे हा रथ कारम मंदिरापासून सुरू होऊन नंतर हा पुढे का गाडगे व पुलाजवळ तिथे येतो कारण रथ हा अत्यंत जड आहे रामाचा रथ जो आहे हा लोखंडी आहे त्याच्यावर लोखंडी चाका असल्यामुळे जड मानण्यात येतो त्यामुळे तो रथ थोडा ओढताना जास्त त्रास होतो बाकी गरुड रथ जो आहे हा थोडा हलका आहे पूर्ण लाकडाचं सागवान लाकडाचा असल्यामुळे तो भराभर ओढला जातो आणि त्याचं नियंत्रण हे व्यवस्थितरित्या दरवर्षी मोठ्या स्वरूपात केलं जातं कोणते पूर्व घात अपघातसुद्धा त्यामुळे झालेले आहेत रथोत्सवामध्ये पण नंतर आता नियोजन अत्यंत चांगलं आल्यामुळे रथाचे ब्रेक वगैरे याचा संपूर्ण एक प्रकारचे मेंटेनन्स जो म्हणतात तोही आधी केला जातो रथाला पूर्ण सजवलं जातं आणि अत्यंत एक चैतन्य पर्व हे नाशिकमध्ये कामाद्या एकादशीला संध्याकाळी पाच वाजेपासून रात्री पहाटे तीन चार वाजेपर्यंत चालू असतं श्रीराम रथ उत्सव यात्रा नाशिकमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू असते विठ्ठल भाडमुखे न्यूज एटीन लोकल नाशिक